मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राज्यातल्या मोठ्या राजकीय बातमीनं. ही राजकीय घडामोड घडली राज्यसभेच्या 6व्या उमेदवारीच्या संदर्भातली. शिवसेनेनं अखेर त्यांचा 6व्या जागेसाठीचा जो उमेदवार आहे त्याची घोषणा केलेली आहे. शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी ही उमेदवारी त्यांना देण्यात आली असून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय पवार यांना शिवसेनेनं ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचं नेमकं काय होणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे, कारण त्यांनी जी मागणी केलेली होती ती मागणी मान्य झाली नाही. शिवसेनेचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही आणि त्यामुळे अखेर शिवसेनेनं दिलेल्या अल्टिमेटमनुसार त्यांचा 6वा उमेदवार आज जाहीर केलेला आहे. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली. मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या नावावरून अजूनही सस्पेन्स कायम आहे, कारण संभाजीराजे मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर एक मोठी बातमी आपल्या हाती येते या संदर्भातली, ती म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत सुरू आहेत वर्षा निवासस्थानी आणि या बैठकीत कदाचित तोडगा निघू शकतो. महाविकास आघाडीची नेत्यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी सुरू आहे. प्रमुख नेत्यांच्या या बैठकीत मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित आहेत आणि कदाचित या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान वर्षा निवासस्थानी सध्या जी बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण थेट जातोय वर्षा निवासस्थानी. आपले प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्यासोबत आहेत. उदय, काय खलबत सुरू आहेत वर्षा निवासस्थानी? संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी काही गुड न्यूज आहे की सस्पेन्स कायम आहे? विलास, जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार वर्षा निवासस्थानी अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तिन्ही महाविकास आघाडीतील जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांचे विधिमंडळ गटनेते आहेत. शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे आहेत जे स्वतः नगरविकास मंत्री देखील आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आहेत आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत. हे विधिमंडळ गटनेते, त्यामुळे साहजिकच संसदीय कार्यप्रणाली संदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणूक जी होऊ घातली आहे त्यामध्ये जी अतिरिक्त मतं लागणार आहेत त्याची पूर्ण गोळाबेरीज आणि एकूणच सर्व रचना जी आहे, एक फ्लोर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, त्या संदर्भातली महत्त्वाची बैठक इथे सुरू आहे. मात्र एक अत्यंत महत्त्वाचा विषय देखील या बैठकीमध्ये चर्चेला सुरू आहे, तो म्हणजे कालच राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत जे आहे ते जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत. एकूण 14 महानगरपालिकांना आरक्षण सोडत काढण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले अधिसूचना जाहीर केले, त्यामुळे अतिशय महत्त्वाची घटना आहे. कारण मिनी विधानसभा निवडणूक जी आहे ज्यांना म्हणू शकतो त्या या मिनी विधानसभा निवडणूक आहे आणि त्यासाठी ही महत्त्वाची बैठक आयोजित केली गेलेली आहे. भले कारण राज्यसभा निवडणुकीची निवडणुकीसंदर्भात रचना जी आहे रणनीती ठरवण्यासंदर्भातलं असलं तरी देखील प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे 14 महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढलेली आहे. आरक्षण सोडत काढण्यासाठी येत्या 31 मे रोजी ही आरक्षण सोडत जी आहे ती काढली जाणार आहे. त्यानंतर पुढची निवडणूक प्रक्रिया जी सुरू होणार आहे. महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी डोकेदुखी ही असणार ती म्हणजे अतिमुसळधार जेव्हा पाऊस सुरू होईल त्याच वेळेला नेमका या निवडणुका ज्या आहेत त्या घोषित होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. जर का आता आरक्षण सोडत जी आहे ती काढलेली असेल तर निश्चितच पुढच्या 1.5 महिन्यामध्ये या निवडणुका ज्या त्या घोषित होऊ शकतात. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती मुंबई असेल किंवा कोकण पट्ट्याच्या अतिमुसळधार पावसातल्या महानगरपालिका आहे, ठाणे असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणच्या ज्या महापालिका आहेत तिथे निवडणुका असणार आहे. आणि महाविकास आघाडी सरकारच्या समोर हे सुद्धा आव्हान असेल की ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवून देऊन या निवडणुका कशा घ्यायच्या. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आज राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेनं जेव्हा आपली उमेदवारी जाहीर केली, आपला उमेदवार जाहीर केला, तेव्हा संजय राऊत नेमकं काय म्हणाले ऐकूयात. होय, संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे, पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण मी तुम्हाला माहिती देतो,